नाणार प्रकल्पावरून शिवसेना भाजपामध्ये झोंपलेली असतानाच महापालिकेत देखील हे दोन पक्ष कोस्टल रोड प्रकल्पावरनं आमने-सामने आले आहेत. स्टँडिंग कमिटीमध्ये अंडरस्टँडिंगचा आरोप करत भाजपनं सेनेला डिवचलं असलं तरीसुद्धा आता ही लढाई सेनाविरुद्ध प्रशासन या पातळीवर येऊन पोहोचली आहे. या एका वर्षाच्या काळात 17 परवानग्या अतिशय जलद गतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आणल्या आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीच्या नावाखाली शिवसेनेने कोस्टल रोडला विरोध का केला? शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी. स्टँडिंग कमिटीमधलं अंडरस्टँडिंग झालं नसल्यामुळे हा विरोध आहे का मुंबईकरांना सोयीच्या सुविधा मिळाव्यात यालाच शिवसेनेचा विरोध आहे? याबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी ही आमची मागणी आहे. गेल्या आठवड्यात आशिष शेलारांनी बॉम्बच्या वातीला अशी काडी लावली आणि कर्नाटकात भाजपच्या प्रचारासाठी पालिकेतल्या पदाधिकाऱ्यांसह रवाना झाले. इकडे शिवसेनेला मात्र अजूनही या प्रकरणातून बाहेर पडता आलेलं नाही. कोस्टल रोडच्या नरीमन पॉइंट ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी दोन परदेशी कंपन्यांना सल्लागार नेमण्यात आलाय. यासाठी 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला होता. इथं प्रत्येक प्रस्ताव पास करण्यासाठी ठरलेल्या टक्केवारीचं वजन ठेवण्याचं नेहमीच्या कंत्राटदारांना अंगवळणी पडलंय. पण या दोनही कंपन्या आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या. अशी देवघेव आणि टक्केवारीची पद्धत त्यांच्या कार्यपद्धतीत नाही. त्यामुळे हा प्रस्ताव 9 मार्च पासून महिनाभर स्थायी समितीच्या पटलावरच आला नसल्याचं बोललं जात आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या नमनालाच अशी सूट दिली तर मग या प्रकल्पासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना काम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतरही वजन न ठेवता प्रस्ताव पास होण्याची भीती सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना होती. प्रस्ताव निर्णयाविना महिनाभर पडून राहिला तर तो डीम पास होतो. या कायद्याचा आधार घेत प्रशासनानं तो पास झाल्याचं जाहीर केलंय. अशा पद्धतीचे प्रस्ताव येत असतील आणि त्यावर जर प्रशासन असं म्हणत असेल की आघाडीपणानं स्थायी समिती निर्णय घ्यावा, तर मला वाटते अशा असणाऱ्या अपूर्ण प्रस्तावावर निर्णय घेणं योग्य ठरणार नाही आणि म्हणून त्यांनी तो पूर्ण प्रस्ताव घेऊन यावा. संपूर्ण सल्लागारांच्या बाबतीतली योग्य ती माहिती त्यांनी स्थायी समितीसमोर आणावी, सदस्यांना सांगावी, जेणेकरून आम्हाला मुंबईतील नागरिकांनाही सांगता येईल की जे आम्ही काम करतो ते योग्य प्रकारे करतो आणि त्याप्रमाणे योग्य तो प्रस्ताव निश्चितपणे आमच्यासमोर आल्यानंतर निश्चित आम्ही तो पूर्ण त्याला मंजुरी देऊ. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांचा मात्र तिळपापड झालाय. भाजप आणि शिवसेना ते श्रेय घेतात कोण जास्त श्रेय घ्यायचं आणि या माध्यमातून कुठे ना कुठे कोस्टल रोडचे जे काम आहे ते रखडलेलं आहे. जे प्रस्ताव व्हॅलिड नाही तुम्ही कसं पास करू शकत, कसं रिजेक्ट करू शकत? टेंडर व्हॅलिड, टेंडर जे भरतात ते व्हॅलिडिटी देतात. तुमचे जे व्हॅलिडिटीचे डेट होता 23 तारीख मात संपलेला आहे, ते प्रशासन बरोबर नाही असं माझं म्हणणं. शिवसेनेचा हा ड्रीम प्रोजेक्ट मार्गी लावण्याऐवजी पदाधिकारी मात्र चिरीमिरीत धन्यता मानू लागलेत, ज्याचा राजकीय फायदा भाजप उचलताना दिसतंय. त्यामुळे श्रेय, राजकारण, शह काटशाह आणि टक्केवारीत कोस्टल रोडला मात्र विलंब होतोय. ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचं काम आणखी 5-10 वर्ष लांबलं तरी चालेल, काय फरक पडतो? मुंबईकरांना वाहतूक कोंडीत अडकण्याची सवय लागली आहे. पण नेते हो, तुम्ही मात्र राजकीय पोळी चांगली भाजून घ्या. शेवटी तुमचं तरी भलं होतं आहे ना, हे महत्त्वाचं. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.